कर्नाळा अभयारण्यात विविध पक्षांच्या प्रजातींचा अधिवास आहे त्यामुळे पक्षप्रेमींचा नेहमीच या परिसरात वावर आहे तसेच मुंबई गोवा महामार्गावरील उंचावर हवेचे ठिकाण असल्यामुळे गेल्या वर्षभरात साठ हजार जणांनी अभयारण्याला भेट दिली आहे त्यामध्ये कर्नाळा किल्ल्यावर पर्यटकांचा ओघ वाढल्याचे चित्र आहे लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवा ही नेहमी थंड असते निसर्ग हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची बने आहेत याशिवाय रानघाटीक ठिपकेवाला सातभाई कस्तूर शिंपी गिधाड मुनिया नाचन सुगरण बया सुरेल खाचू कवटा राखी धोबी भारद्वाज श्यामा मोर फुलटोचा पावसा बहिरा कापशी घार निळकंठ पोपट सूर्यपक्षी हरियल यासारखे सुमारे एकशे चौतीस प्रजातींचे स्थानिक तर अडतीस प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आहेत मुंबई ठाणे आणि इतर ठिकाणांहून अनेक जण सुट्टी किंवा वेळ तेव्हा कर्नाळ्यात येत असतात विशेष म्हणजे कर्नाळा किल्ला हा पक्षीप्रेमींबरोबर गिर्यारोहकांचे हो आकर्षण आहे दरम्यान मध्यंतरीच्या काळात कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती हा मार्ग धोकादायक होता त्याचबरोबर पायऱ्यासुद्धा झिसल्या होत्या या सर्व गोष्टींचा विचार करून कोणत्याही अपघात घडू नये या अनुषंगाने कर्नाळा किल्ला पर्यटक आणि गिर्यारोहकांसाठी हो बंद ठेवण्यात आला होता मात्र काही महिन्यांपासून हा प्रवेश सुरू करण्यात आला आहे